तौते चक्रीवादळात पी तीनशे पाच या बारला झालेल्या दुर्घटना प्रकरणात एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे या दुर्घटना प्रकरणी शेलार यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय नाविक संघाच्या शिष्टमंडळानं मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची आज भेट घेतली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते कंत्राटदाराच्या बेपरवाईमुळे या लोकांना जीव गमवावा लागला असा आरोपही शेलार यांनी यावेळी केला